नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस त्यासोबतच प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस आणि त्यावरती आपण प्रॉब्लेम बघितला. तर यामध्ये या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यानंतरचा पॉइंट घ्यायचा आहे पुढला, म्हणजेच काय कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस घ्यायचं आहे. तर घ्या मग सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस, त्यातली मग मराठी मध्ये काय सारणीची वजाबाकी, सारणीची वजाबाकी सारणीची वजाबाकी. आता सारणीची वजाबाकी कसं करायचं आणि सारणीची वजाबाकी कधी करण्यात येते, तर जसं सारणीची बेरीज करताना एक बाब आपण लक्षात घेतलं काय की दोन्ही सारणीचा क्रम, दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर ही सारख्या प्रमाणामध्ये जर असेल तर त्यांची बेरीज होते हे आपण बघितलं. तोच नियम इथं सुद्धा लागू होतो आणि वजाबाकी करताना सुद्धा दोन सारण्याचा क्रम, दोन सारण्याची जी काही ऑर्डर आहे ही जर समान असेल तरच त्यांची वजाबाकी होते. जसं बेरीज होते 2 × 2, 3 × 3 आपण मॅट्रिसेस बघितला तसंच 2 × 2, 2, 3 × 3 जर असेल तरच वजाबाकी त्यांची होऊ शकते. कसं तर बघा, तिथं आधी लिहून घ्या, जर दोन सारणीचा क्रम, इथे लिहा जर दोन सारणीचा क्रम समान असेल तरच वजाबाकी करता येते, वजाबाकी करता येते. हे लक्षात, जसं बेरीज करताना आपण बघितलं काय सारण्यांचा क्रम, सारण्यांची जी काही अरेंजमेंट असेल सारख्या प्रमाणात असेल तरच आपण तिथं बेरीज करता येते, म्हणून आपण बेरीज आपण करायला शिकला. तसंच वजाबाकीचा आहे सेम तो नियम, तिथं जसा होता त्याचा तोच नियम इथं पण आहे. क्रम जर सारखा असेल तरच वजाबाकी सुद्धा होते. ए बरोबर बघा ए बी सी डी आणि बी बरोबर बघा ई एफ जी एच, इथं पण 2 × 2 आणि इथं पण 2 × 2 आहे बरोबर. त्या ठिकाणी जर समजा काय ए बरोबर इथं लिहितो काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, बी बरोबर 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 इथं काय 3 × 3 आहे, 3 × 3 हे लक्षात. तरच असं जर असत इथं पण काय चार घटक आहेत, पहिल्या ए सारणीमध्ये आणि बी सारणीमध्ये सुद्धा चार आहेत. ह्याच्यासोबत ह्याच्यातून हे वजाबाकी ह्याच्यातून हे आपण करू शकतो, म्हणजे इथं जेवढे घटक आहेत ए सारणीमध्ये तेवढेच बी मध्ये असेल तर वजाबाकी होते, तसंच इथं जेवढे घटक आहेत तेवढेच तिकडे आहेत म्हणून इथं सुद्धा वजाबाकी होऊ शकते. पण समजा ए बरोबर काय 4, 5, 3, 2, 1, 3 असं दिलेलं आहे आणि बी बरोबर 1, 2, 3, 4 असं असेल तर वजाबाकी होते का, वजाबाकी होत नाही का, कारण इथं कसं आहे इथं 3 × 2 आहे आणि इथं 2 × 2 आहे. 3 म्हणजे रो R1, R2, R3 आणि C1, C2 इकडं R1, R2, C1, C2 हे लक्षात असं आहे. म्हणून असं जर असेल तर वजाबाकी होत नाही, असे जर असेल एवरले जे काही दोन उदाहरणं दिलेत तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होत असते. बेरीज आपण पाहिला आता वजाबाकी हे लक्षात. तर असं जर असं तर होत नाही. घ्या मग पहिला प्रॉब्लेम, हे समजण्यासाठी दिलं होतं. घ्या प्रॉब्लेम काय, ए इज इक्वल टू नंबर एक, ए इज इक्वल टू 2, 2 − 5, 1 मिनिट 2, 2, 3, 4, 2, 2, 3, 4 बी बरोबर घ्या 5, 6, 7, 8
पांच सहा सात आठ आणि काय विचारले तर फाइंड ए माइनस बी फाइंड ए माइनस बी येईल का सोडवा मग काय करायचे ए आणि बी ए मध्ये जेवढे घटक आहेत तेवढेच बी मध्ये आहेत आणि वजाबाकी करा म्हटले मग घ्या ए माइनस बी बरोबर दोन मायनस पाच वजाबाकी करायची हा एक घटक हा एक घटक घ्यायचा दोन मायनस सहा त्यानंतर तीन मायनस सात आणि चार मायनस आठ घ्या मग ए मायनस बी बरोबर आता दोन मधून पाच जातात का नाही मग मायनस पाच मधून दोन गेले किती राहतात मायनस तीन कारण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस सहा मधून दोन गेले मायनस चार राहतात बरोबर नंतर मायनस सात मधून तीन गेले मायनस चार राहतात आणि मायनस आठ मधून चार गेले मायनस चार राहतात हे लक्षात तर आन्सर किती आलं मायनस तीन मायनस चार मायनस चार हे तुमचं आन्सर आलं हे लक्षात अशा पद्धतीने वजाबाकी आपण करू शकतो त्यानंतर पुढचं काय प्रॉब्लेम घ्या घ्या मग इफ ए इज इक्वल टू दो नंबरचा इफ ए इज इक्वल टू इफ ए इज इक्वल टू तीन पंधरा अठरा एकवीस तीन पंधरा अठरा एकवीस बी बरोबर घ्या वी सॉरी तीस सहा चोवीस अठरा तीस सहा अठरा सॉरी तीस सहा चोवीस अठरा करा चोवीस अठरा हे लक्षात तीस सहा चोवीस अठरा हे लक्षात आणि इथं काय विचारले इथं घ्या याच्या पुढे फाइंड ए मायनस बी इज इक्वल टू बी मायनस ए प्रश्नचिन्ह किंवा मग डायरेक्ट प्रश्नचिन्ह दिला गेला तरी चालेल ए मायनस बी बरोबर बी मायनस ए विचारले तिथं खाली घ्या मग सीन्स आन्सर लिहिताना घ्या सीन्स सीन्स ए अँड बी हॅव ए सीन्स ए अँड बी हॅव सेम ऑर्डर सेम ऑर्डर सेम ऑर्डर सो ए मायनस बी बरोबर बी मायनस ए इज कन्फॉर्मेबल कन्फॉर्मेबल फॉर सबस्ट्रॅक्शन फॉर सबस्ट्रॅक्शन म्हणजे इथं काय लिहिले की सिन्स ए अँड बी हॅव सेम ऑर्डर म्हणजे ए आणि ए सारणी आणि बी सारणीचा ऑर्डर समान आहे त्यासोबतच ए मायनस बी बरोबर बी मायनस ए इज कन्फॉर्मेबल द फॉर सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करण्यासाठी काय योग्य आहेत किंवा सोयीनुसार म्हणजे बरोबर आहेत हे या ठिकाणी सांगितले घ्या मग वजाबाकी करा आता काय डायरेक्ट करतो आता ए मायनस बी काय तीन मायनस तीस पंधरा मायनस सहा त्यानंतर अठरा मायनस चोवीस एकवीस मायनस अठरा तर घ्या ए मायनस बी बरोबर मायनस तीन मधून मायनस तीस जातात का नाही मग मायनस तीस मधून तीन गेले मायनस सत्तावीस पंधरातून सहा गेले किती राहतात नऊ राहतात बरोबर पंधरा मोठा आहे म्हणून प्लस नऊ अठरा मधून चोवीस जातात का नाही मग चोवीस मधून अठरा वजा करा किती राहतात मग मायनस सहा राहतात आणि इथं एकवीस मधून अठरा गेले तीन राहतात हे लक्षात तर किती आलं पहिलं ए मायनस बी बरोबर ए मायनस बी बरोबर मायनस सत्तावीस नऊ मायनस सहा तीन हे एक नंबर द्या ए मायनस बी ला हे लक्षात त्यानंतर पुढलं ह्याच्यानंतरच काढून घ्या काय बी मायनस ए काढून घ्या आधी आता डायरेक्ट काढा मग हा किंवा मग प्रॉब्लेम लिहून घ्या वाटल्यास डायरेक्ट काढता घ्या की प्रॉब्लेम लिहून आधी बी घ्या तीस सहा चोवीस अठरा तीस सहा चोवीस अठरा ए बरोबर घ्या लगेच तीन पंधरा अठरा एकवीस तीन पंधरा अठरा एकवीस हे लक्षात घ्या मग काढून लगेच काय विचारले आपल्याला बी मायनस ए तीस मधून
तीन गेले, सहा मधून पंधरा, नंतर चोवीस मधून अठरा आणि अठरा मायनस एक वीस। जे आंसर बी मायनस ए बरोबर किती येईल, तीस मधून मायनस तीन गेले सत्तावीस राहतात, सहा मधून पंधरा जातात का, नाही, मग मायनस पंधरा मधून सहा गेले किती राहतात, मायनस नऊ राहतात, बरोबर, पंधरा मोठा असल्यामुळे। इथं सहा प्लस इथं मायनस तीन, हे लक्षात, याला दोन नंबर द्या। बी मायनस ए किती आलं, सत्तावीस मायनस नऊ सहा मायनस तीन, बरोबर। तर फ्रॉम द अबो इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बोथ आर नॉट इक्वल, या बघ, फ्रॉम द अबो इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बोथ आर नॉट इक्वल, हे लक्षात, म्हणून ए मायनस बी बरोबर बी मायनस ए नॉट इक्वल, म्हणून रेशो होणार, हे लक्षात। तर अशा पद्धतीनं हा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी सांगता येऊ शकतं। काय केलंय की ए मायनस बी विचारले आणि बी मायनस ए विचारले, तर या पद्धतीने त्याचं सोल्युशन काढायचं, हे लक्षात। हा झाला दुसरा प्रॉब्लेम, यानंतर पुढचा प्रॉब्लेम घ्यायचे, लगेच तिसरा घ्या, मग याच्या खालीच घ्या इथं प्रॉब्लेम तिसरा। इफ ए इज इक्वल टू, इफ इफ ए इज इक्वल टू बारा अठरा सोळा बत्तीस आठ चार, तीन रो आहेत दोन कॉलम आहेत, बरं का, बारा अठरा सोळा बत्तीस आठ आणि चार, बी बरोबर घ्या लगेच। आठ वीस आठ वीस चोवीस मायनस बारा सोळा आणि चौदा, आता यांची बेरीज होईल का, होते ना, कसं होते बघा, थ्री इंटू टू आहे आणि इथं पण थ्री इंटू टू आहे, कस, आर वन आर टू आर थ्री सी वन सी टू, आर वन आर थ्री आर आर वन आर टू आर थ्री आणि सी वन सी टू, म्हणजे इथं ती थ्री इंटू टू थ्री इंटू टू असं जर असेल तर होते, पण समजा इथं थ्री इंटू टू आणि इथं टू इंटू टू असेल तर होत नाही, मग करा यांची, काय करायला सांगितलंय, खाली घ्या मग, फाइंड ए मायनस बी, फाइंड ए मायनस बी बरोबर बी मायनस ए, घ्या मग लगेच सोल्युशन, इथंच काढतो, ए मायनस बी बरोबर बारा मायनस आठ अठरा मायनस वीस सोळा मायनस चोवीस बत्तीस मायनस हे मायनस मायनस आहे हे मायनस सूत्रातलं आणि हे मायनस बारा प्रॉब्लेम मधलं, आठ मायनस सोळा चार मायनस चौदा, मग घ्या इकडं, ए मायनस बी बरोबर बारा, आता एक स्टेप इथं वाढवावं लागेल मग, कारण इथं मायनस मायनस प्लस होते, एक स्टेप वाढवा, काय, मायनस बारा मायनस आठ अठरा मायनस वीस त्यानंतर सोळा मायनस चोवीस बत्तीस मायनस मायनस प्लस आणि पुढे बारा, आठ मायनस सोळा आणि चार मायनस चौदा, हे लक्षात घ्या मग, यानंतर पुढे ए मायनस बी बरोबर बारातून मायनस आठ गेले म्हणजे बारातून आठ गेले चार राहतात, अठरातून मायनस वीस जातात का, नाही, म्हणून मायनस वीस मधून अठरा गेले दोन राहतात, सोळा मधून चोवीस जातात का, नाही, चोवीस मधून सोळा गेले राहतात किती, मायनस आठ नऊ मायनस आठ, बत्तीस आणि बारा किती होतात चौवेचाळीस, पण प्लस चौवेचाळीस, आठ मधून सोळा जात नाहीत, सोळातून आठ गेले किती राहतात मायनस आठ, चार मधून चौदा जात नाहीत, चौदातून चार गेले मायनस दहा, आलं लक्षात, हे तुमचं आन्सर आलं, याला एक नंबर द्या, हे लक्षात, ए मायनस बी किती आला आन्सर, मग तुमचं मायनस चार सॉरी प्लस चार दोन मायनस आठ चौवेचाळीस आठ मायनस दहा, हे किती मायनस आठ, बर का, कारण सोळा मोठा आहे, सोळातून काय आठ गेले किती राहतात तर मायनस आठ, त्यानंतर बी मायनस ए करून घ्या लगेच, बी मायनस ए बरोबर
डायरेक्ट प्रॉब्लेम सोडू का आधी लिहून घेऊ प्रॉब्लेम घ्या मग लिहून आधी बी आधी लिहा बी बरोबर 8, 20, 24 minus 12 पुढे 16 आणि 24 16 आणि 14 आहे बरं का हे 14 आहे आणि ए बरोबर गेले लगेच काय 12, 18, 16, 32 त्यानंतर 8 आणि 4 काढून घ्या मग बी मायनस ए 8 minus 12, 20 minus 18 त्यानंतर 24 minus 16 minus 12 plus 32 प्लस 32 येईल का मायनस 32 हा नंतर 16 minus 8, 14 minus 4 घ्या सोल्युशन मग काय बी मायनस ए बरोबर 8 मधून 12 जात नाही मग मायनस 12 मधून 8 गेले मायनस 4 20 मधून 18 गेले प्लस 2 नंतर 24 मधून 16 गेले 8 नंतर इथं काय होते मायनस मायनस प्लस होऊन मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 32 आणि 12 44 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -44 पुढे 16 16 तून 8 जातात का जातात मग 8 इथं 14 minus 4 10 हे लक्षात किती आला आन्सर मग बी मायनस एच -4 आलं त्यानंतर प्लस 2 त्यानंतर 8 minus 44 त्यानंतर 8 आणि 10 हे लक्षात तर अशा पद्धतीने याचा आन्सर येईल मग ह्याला द्या 2 नंबर आणि खाली लिहून घ्यायचं असेल तर घ्या मग बोथ आर नॉट इक्वल डायरेक्ट लिहा आता काय बोथ आर नॉट इक्वल म्हणून ए मायनस बी बरोबर बी मायनस ए नॉट इक्वल हे लक्षात तर अशा पद्धतीनं हा तिसरा प्रॉब्लेम या ठिकाणी सांगता येऊ शकतो हे लक्षात तर हे 3 प्रॉब्लेम या लेक्चरमध्ये पुरेसे आहेत यानंतरचे प्रॉब्लेम आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत ओके